Hi friends, welcome back to Speak English with Aishwarya. Speak English with Aishwarya या आपल्या YouTube channel वर तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक यू म्हणायचं आहे. खूप खूप धन्यवाद, कारण आपली 50,000 लोकांची मोठी फॅमिली आता झाली आहे. 50,000 सबस्क्रायबर्स आपले झालेले आहेत, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला मी शिकवलेलं आवडत आहे आणि तुम्हाला समजत आहे आणि तुम्ही रोज प्रॅक्टिस करताय इंग्लिशची, हे बघून मला खूप आनंद होतोय. आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे, कारण माझा नुकताच बर्थडे झाला फ्रेंड्स, आणि मला तुम्ही खूप जणांनी हॅपी बर्थडे असे कमेंट्स केले होते. मी एक फोटो टाकला होता त्याच्यावर यूट्यूबवर. थँक्यू फॉर द विशेस, बट तुम्ही सगळ्यांनी मला फक्त हॅपी बर्थडे म्हटलं, त्यामुळे मला असं समजलं की हॅपी बर्थडे तर हे दोन वर्ड्स तर झालेच, पण अजून आपण इंग्लिशमध्ये हॅपी बर्थडे कसं म्हणू शकतो, बर्थडे विशेस आपण इंग्लिशमध्ये कोणकोणत्या प्रकारे म्हणू शकतो. हॅपी बर्थडे सोडून अजून बरीच वाक्य आहेत ज्यांनी तुम्ही इंग्लिशमध्ये हॅपी बर्थडे असं विश करू शकता. सो आजचा व्हिडिओ आपला आहे हॅपी बर्थडे. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी सेंटेन्सेस जे तुम्ही दुसऱ्याला विश करताना वाढदिवसाच्या दिवशी म्हणू शकतात, त्यामुळे आजचा व्हिडिओ असणार आहे हॅपी बर्थडे इंग्लिश सेंटेन्सेस. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. 1 2 3 4 फॉरवर्ड सिंपल, पहिलं तुम्ही कोणाचा बर्थडे असाल तुम्ही म्हणू शकता हॅपी बर्थडे ऐश्वर्या, किंवा हॅपी बर्थडे शीतल, ज्यांचं कोणाचं नाव आहे हॅपी बर्थडे रोहन, हॅपी बर्थडे निहार, ज्यांचं कोणाचं तुम्हाला विश करायचं आहे हॅपी बर्थडे आणि पुढे त्याचं नाव त्याचं किंवा तिचं, हे म्हणून एक सिंपल आपण विश करतो हॅपी बर्थडे शशांक, हॅपी बर्थडे सचिन. सो दॅट वेज नेक्स्ट इज तुम्ही कसं म्हणू शकता, wishing you many happy returns of the day. हे पण एक कॉमन आहे, तुम्हाला मे बी माहिती असेल, wishing you many happy returns of the day म्हणजे दिवसाच्या तुम्हाला या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Wishing you many happy returns of the day, RETURNS returns, हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, याच्या या सेंटेन्सचा पूर्ण अर्थ होतो की वाढदिवसाच्या या आजच्या दिवसाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. विशिंग यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नेक्स्ट तुम्ही असं म्हणू शकता, मे ऑल युअर ड्रीम्स अँड विशेस कम ट्रू. मे ऑल युअर ड्रीम्स अँड विशेस कम ट्रू म्हणजे तुमची सगळी स्वप्न आणि सगळ्या इच्छा पूर्ण व्हावो. व्हावोच म्हणतात ना, म्हणजे सो इट मीन्स की तुमची सगळी स्वप्न आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मे ऑल युअर ड्रीम्स, ड्रीम्स म्हणजे स्वप्न आणि विशेस म्हणजे इच्छा. सो मे ऑल युअर ड्रीम्स अँड विशेस कम ट्रू. सो नेक्स्ट टाइम जर का तुम्हाला कोणाला तरी हॅपी बर्थडे म्हणायचं असेल, तुम्ही म्हणू शकता हॅपी बर्थडे ऐश्वर्या, मे ऑल युअर ड्रीम्स अँड विशेस कम ट्रू. सो हे एक वे झाला ऑफ सेइंग हॅपी बर्थडे. नेक्स्ट वे इज विशिंग यू मेनी मोर कॅन्डल्स टू ब्लो. परत एकदा सांगते, विशिंग यू मेनी मोर कॅन्डल्स टू ब्लो. आता सपोज ही एक कॅन्डल आहे आणि मी त्या कॅन्डलला फुंकर मारते विझवण्यासाठी. मी कशी फुंकर मारणार, बरोबर? सो इंग्लिशमध्ये आपण ह्या प्रक्रियेला म्हणतो ब्लो द कॅन्डल, ब्लो द कॅन्डल. आणि इथे मी काय म्हणते, या सेंटेन्सचा एक्झॅक्ट ट्रान्सलेशन मला अर्थ नाही सांगत आहे, बट या सेंटेन्सचा अर्थ असा होतो की अजून खूप सारे म्हणजे वर्ष अशी येऊ देत की तू तुझ्या केकवरच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या तुला फुंकर मारता येतील. म्हणजे आपण असं मराठीत म्हणतो ना की तुला खूप आयुष्य लाभू दे वगैरे, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे विशिंग यू मेनी मोर कॅन्डल्स टू ब्लो. म्हणजे अजून असे तुझे अनेक वाढदिवस होऊ दे आणि त्या अनेक वाढदिवसांमध्ये केकवरच्या कॅन्डल्सला तू फुंकर मारू देत. सो म्हणजे ॲक्च्युली दीर्घ आयुष्य मिळू देत तुला, ह्याचा असा अर्थ होतो. बट आपण म्हणताना असं म्हणू शकतो विशिंग यू मेनी मोर कॅन्डल्स टू ब्लो. हॅपी बर्थडे ऐश्वर्या, विशिंग यू मेनी मोर कॅन्डल्स टू ब्लो. ठीक आहे, सो हॅपी बर्थडे बरोबर तुम्ही हे सेंटेन्स कंबाईन करू शकता. ओके, सो आपला नेक्स्ट सेंटेन्स इज होप यू हॅव अ
wonderful day and fantastic year to come. Paral Sante, hope you have a wonderful day and fantastic year to come. याचा अर्थ असा होतो, वंडरफुल आणि फॅन्टॅस्टिक, वंडरफुल डे म्हणजे एक अप्रतिम दिवस, फॅन्टॅस्टिक इयर म्हणजे एकदम छान वर्ष. सो वंडरफुल, फॅन्टॅस्टिक म्हणजे खूप अप्रतिम, छान, या शब्दांचे अर्थ हे होतात. सो होप यू हॅव अ वंडरफुल डे अँड अ फॅन्टॅस्टिक इयर टू कम म्हणजे तुम्ही असं दुसऱ्याला सांगताय की आजचा तुझा दिवस एकदम छान जाओ, आजचा तुझा दिवस एकदम छान जाऊ दे आणि पुढचं येणारं वर्ष सुद्धा तुला छान जाऊ दे. आजचा दिवस अप्रतिम जाऊ दे आणि पुढचं येणारं वर्ष देखील तुला एकदम छान सुखाचं जाऊ दे. सो यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता, हॅपी बर्थडे शीतल, होप यू हॅव अ वंडरफुल डे अँड फॅन्टॅस्टिक इयर टू कम. ओके, आता इकडे मी इथे बघा लिहिलेलं आहे आय, त्याला सर्कल करून मी क्रॉस लिहिलंय, कारण का युजली आपण विश करताना असं म्हणत नाही, आय होप यू हॅव अ वंडरफुल डे अँड फॅन्टॅस्टिक इयर टू कम. युजली असं इंग्लिशमध्ये आपण म्हणत नाही, आय होप यू हॅव अ वंडरफुल डे अँड फॅन्टॅस्टिक इयर टू कम. बर्थडे विश करताना आय होप, आय हा ऍक्च्युली येत नाही. सो आपण इथे आय म्हणणार नाहीये, आपण तुम्ही फक्त काय म्हणायचं आहे, होप यू हॅव अ वंडरफुल डे अँड फॅन्टॅस्टिक इयर टू कम. तुम्ही वंडरफुलच्या ऐवजी ग्रेट पण म्हणू शकता, ग्रेट किंवा नाईस डे, अ ग्रेट डे. सो मी इथे ब्रॅकेटमध्ये ग्रेट असा पण ऑप्शन तुम्हाला दिलाय. सो तुम्हाला जे ऍडजेक्टिव्ह लावायचे आहेत ते तुम्ही लावू शकता, वंडरफुल, नाईस, ग्रेट. ओके, सो त्याप्रमाणे यू कॅन ट्विस्ट द सेंटेन्स. आता नेक्स्ट इज पर्टिक्युलरली तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विश करताय, आई, बाबा किंवा हजबंडला विश करताय, ताई, भाऊ, कोणालाही विश करताय पर्टिक्युलरली, तुम्ही असं म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, हॅपी बर्थडे टू द क्युटेस्ट गर्लफ्रेंड. सो जर का तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हॅपी बर्थडे विश करताय, तुम्ही म्हणू शकता हॅपी बर्थडे टू द क्युटेस्ट गर्लफ्रेंड. किंवा तुम्ही असं म्हणू शकता हॅपी बर्थडे to the cutest wife. आता बघा मी इथे असं का नाही म्हटलंय हॅपी बर्थडे टू द क्यूट गर्लफ्रेंड. क्यूट गर्लफ्रेंड पण मी म्हणू शकते ना, मी इथे क्युटेस्ट का म्हटलंय. सो बघा आता नेहा, नेहा मला क्यूट वाटते, पण जी स्नेहा आहे मला स्नेहा सगळ्यांपेक्षा क्यूट वाटते, म्हणजे ती खूपच जास्ती क्यूट आहे. मग मी काय म्हणणार, क्युटेस्ट, क्युटेस्ट. सो हॅपी बर्थडे टू द क्युटेस्ट गर्लफ्रेंड. सो सर्वात जास्त क्यूट, क्युटेस्ट गर्लफ्रेंड. सो केव्हा तुम्ही असे म्हणू शकता हॅपी बर्थडे टू द ग्रेटेस्ट डॅड, म्हणजे छानपेक्षा छान पेक्षा छान, ग्रेटेस्ट डॅड. आपण इकडे हॅपी बर्थडे टू द ग्रेट डॅड असं युजली म्हणत नाही, ग्रेटेस्ट डॅड म्हणजे सगळ्यांच्या बाबांपेक्षा छान माझे बाबा आहेत असं मला म्हणायचं आहे. सो हॅपी बर्थडे टू द ग्रेटेस्ट डॅड, ग्रेटेस्ट. ओके, तुम्ही इथे काही म्हणू शकता, ग्रेटेस्ट सिस्टर, ग्रेटेस्ट ब्रदर. तुम्हाला ज्यांना हॅपी बर्थडे विश करायचं आहे त्यांचं तुम्ही इथे ग्रेटेस्टच्या पुढे म्हणू शकता. किंवा हॅपी बर्थडे टू द वर्ल्ड्स बेस्ट मॉम, वर्ल्ड्स बेस्ट मदर. हॅपी बर्थडे टू द वर्ल्ड्स बेस्ट मदर म्हणजे काय, तर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आपण देतोय कोणाला, जगातल्या सर्वात बेस्ट आईला. माझी आई जगातली सर्वात बेस्ट आई आहे. सो मी काय म्हणते, हॅपी बर्थडे टू द वर्ल्ड्स बेस्ट मॉम, बेस्ट मॉम. ऑफकोर्स सगळ्यांना आपल्या आया खूप बेस्टच वाटतात. सो या आपण स्वतःच्या आईला असं म्हणू शकतो, आईला पण खूप आनंद होईल जर का तुम्ही तिला असं विश केलं, हॅपी बर्थडे टू द वर्ल्ड्स बेस्ट मॉम. सो आई पण खुश आणि तुम्ही पण खुश. सो तुम्ही असं एक्झॅजरेट करून हॅपी बर्थडे म्हणू शकता, समोरच्या व्यक्तीला स्पेशल फील होईल. नक्की ट्राय करा. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. आता कधी कधी असं होतं की तुमचा सपोज एक मित्र असेल आणि त्या मित्राच्या बहिणीचा सपोज बर्थडे आहे. ओके, तुमचा एक मित्र आहे, त्या मित्राच्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला त्या मित्राला सांगायचं आहे की माझ्या वतीने तिला पण हॅपी बर्थडे सांग. आपण असं बऱ्याचदा म्हणतो की अरे हा माझ्याकडून पण तिला हॅपी बर्थडे सांग म्हणतो ना, आपण सगळेच म्हणतो. सो ते इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता, इज विश हर अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ. इथे लक्षात ठेवा, ऑन माय बिहाफ, ऑन माय बिहाफ.
behalf, manje majha vatine. Ha. Wish her a very happy birthday on my behalf. Manje majha vatine tila vaddusacha shubhechha de. Wish her tila tu wish kar kashacha happy birthday cha. कोणाच्या वतीने तर माझ्या वतीने ऑन माय बिहाफ विश हर अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ सो तुम्हाला जर कोणातरी विश करायला सांगायचं असेल तुमच्या वतीने तुम्ही म्हणू शकता विश हिम अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ विश हर अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ किंवा जर का तुम्हाला स्पेसिफिक म्हणायचं असेल की विश युअर सिस्टर अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ किंवा विश युअर मदर अ व्हेरी हॅपी बर्थडे ऑन माय बिहाफ असं पण तुम्ही म्हणू शकता ओके आय होप तुम्हाला कळलंय खूप सिम्पल आहे खूप इझी आहे हॅपी बर्थडे सगळ्यांचे येतच असतात सो नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठला विश ट्राय केलंय ओके नेक्स्ट इज तुम्ही बर्थडे विसरला आहे तुमच्या फ्रेंडचा तुम्ही बर्थडे विसरलाय बाप रे सर्वात मोठी आयुष्यातली चूक तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे विसरलाय आणि आता तुम्ही विश कसं करणार सॉरी मी तुझा बर्थडे विसरले हॅपी बर्थडे पण इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो जर का माझा वाढदिवस काल झालाय आणि तुम्ही सगळे मला आज विश करताय तुम्ही म्हणणार बिलेटेड हॅपी बर्थडे बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणजे वाढदिवस होऊन गेलाय त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये शुभेच्छा देताना म्हणतो बिलेटेड हॅपी बर्थडे सो सेंटेन्स कसं होईल बघा हे सॉरी आय फॉरगॉट टू विश यू बिलेटेड हॅपी बर्थडे सिम्पल हे सॉरी मी विसरले तुला विश करायचं बिलेटेड हॅपी बर्थडे हे सॉरी आय फॉरगॉट फॉरगॉट मी विसरले I forgot to wish you belated happy birthday. Okay? So, हे झालं belated happy birthday चं तुम्ही विश करू शकता अजून एक वे आहे इट इज व्हेरी सिम्पल belated happy birthday to you. जर का तुम्हाला सॉरी वगैरे नसेल म्हणायचं यू कॅन जस्ट से belated happy birthday to you. belated happy birthday to you. belated चं स्पेलिंग सुद्धा एकदा बघून घ्या BELATED 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 happy birthday to you okay so friends हे होते आपले हॅपी बर्थडे वाले इंग्लिश सेंटेन्सेस वेगळ्या वेगळ्या फ्रेंड्सला वेगळे वेगळे सेंटेन्सेस वापरून नक्की बघा त्यांना सुद्धा स्पेशल वाटेल कारण का त्यांचा बर्थडे आहे तुम्ही त्यांना बर्थडेला विश करताय सो मेक दॅम फील स्पेशल सो फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्याबरोबर तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे रेड बटन आहे सबस्क्राईबचं ते नक्की क्लिक करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला कळेल की मी नवीन व्हिडिओ टाकलाय आणि तुम्हाला बघता येईल सो भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर